आदराव पाटलांनी शिवसेना ह्या धनुष्य बाणासाठी शिंदे गटात प्रवेश केला. त्या आदराव पाटलांना आता घड्याळाचा प्रचार करावा लागेल आणि घड्याळावर मतं मागावी लागतील. सत्ता पद खुर्ची माणसाला कुठल्या थराला जायला लावेल, कुठल्या थराला जाऊन काम करायला लावेल किंवा कुठलीही भूमिका घ्यायला उडमाग न पाहणारी माणसं सत्तेसाठी पदासाठी काहीही करतील त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये अर्थात पुण्यामध्ये शिरूर मतदारसंघासाठी पाहायला मिळेल. ज्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार साहेबांसोबत त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली, मात्र 20 वर्षापूर्वी शिवसेनेमधून त्या ठिकाणी सहभागी होत 3 टर्म ज्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची खर तर एक संसदपटू म्हणून भूमिका निभावली. मतदारसंघात काम केली की नाही केली हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती म्हणूनच त्यांनी 2019 लोकसभेच्या निवडणुकामध्ये आढळराव पाटलांना अमोल कोल्हेच्या विरोधात पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि लोकांनी मात्र अमोल कोल्हेंना निवडून दिलं. चक्र कसे असतात बघा. आज जे आढळराव पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचे सुद्धा राहिले नाहीत, उद्धव ठाकरे साहेबांसोबत विभक्त झाले, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना नेता त्यांनी न मानता त्यांनी शिंदे साहेबांना आपला सर्वोच्च नेता मानलं आणि शिवसेनेमधून जे काही 40 आमदार बाहेर पडले होते, जी काही शिवसेनेची विभागणी झाली त्याच्यामध्ये जसे आमदार बाहेर पडले तसे 10-12 खासदार सुद्धा बाहेर पडले आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेर पडलेले असताना सगळ्यात महत्वाचं, बाहेर पडल्यानंतर आढळराव पाटील पक्षांमधून पक्षाचे राहिले नाहीत तर पक्षामधून बाहेर पडले. त्याच वेळेस आढळराव पाटलांनी शिंदे साहेबांचा हात धरला. त्या आढळराव पाटलांना आज अशी वेळ आली आहे म्हणजे ते सहन सुद्धा करू शकणार नाहीत. जी जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहेबांचा आहे, त्यांच्यातूनच बाहेर पडलेल्या अजितदादांसोबत आढळराव पाटलांना पदासाठी खुर्चीसाठी तिथं सोडा, अजून लोकांनी मतदान करायचं निवडून द्यायचंय, फक्त उमेदवारीसाठी पक्ष बदलावा लागतो ही साधी गोष्ट नाही. माणूस काय काय करत असतो निवड म्हणजे राजकारणासाठी. काही लोक पक्ष फोडतात, काही लोक त्या ठिकाणी विचार फोडतात, काही लोक आपल्या नेत्याला धोका देतात, काही लोक आपल्या नेत्याच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन काम करतात, काही लोक आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा काही मिळू देत नाही, सगळं स्वतःच घर भरतात, पण काही लोक फक्त सत्तेपासून 5 वर्ष बाहेर राहिल्यामुळं परत सत्तेमध्ये एंट्री करण्यासाठी वेळ प्रसंगी पक्ष बदलावा लागतो याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठलीही असू शकत नाही. वाईट आहे हे सगळं. हे वाईट याच्यासाठी आहे या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पार्ट्या मात्र तिकीट वाटपासाठी एकमेकांच्या त्या ठिकाणी मला कसे जास्त जागा मिळतील, म्हणजे सत्ताधारी युतीचे 3 पक्षांमध्ये त्यांची त्या ठिकाणी भांडाभांडी सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षातल्या 3 पक्षांमध्ये महाविकास आघाडीत त्यांचं शीतयुद्ध सुरू आहे. वंचित नाराज आहे, परंतु कुणीही आपल्या मूळ भूमिकेपासून लांब गेलेलं नाही. इकडे बघा ना, शिरूर लोकसभा मतदारसंघात काय वेळ आणली. मला आठवतंय शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती सोहळा शिवनेरी किल्ल्यावर असतो, आपण जायचो. आढळराव पाटील हे त्या भागाचे विद्यमान तत्कालीन खासदार म्हणून काम करायचे. तुम्हाला आठवत असेल तर हेच व्यक्ती उद्योगपती म्हणून, राजकारणी म्हणून किंवा मग मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी मधून वेगळ्या वेगळ्या
क्षेत्रामध्ये त्यांचं काम सुरू असायचं. त्याच वेळेस 2019 निवडणुका आल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची मालिकेतून भूमिका करणाऱ्या अमोल कोल्ह्यांच्या विरोधात फक्त एक स्टेटमेंट केलं होतं आढळराव पाटलांनी की हा माणूस नाटकीय किंवा कलाकार आहे वगैरे वगैरे आणि हिणवून बोलले होते. लोकांना ते सहन झालं नाही, लोकांनी आढळराव पाटलांच्या विरोधात मतदान केलं, अमोल कोल्हेंना निवडून दिलं आणि आढळराव पाटलांना घरी बसवलं. तेच आढळराव पाटील आता पदावर बसण्यासाठी कुणाच्याही घरात किंवा पक्षात किंवा खुर्चीवर किंवा उद्या त्यांच्या जर नाहीच त्या ठिकाणी खासदारी की मिळाली किंवा लाभ झाला तर मग उद्या पदावर बसतील किंवा परत घर वापसी करतील, हा नंतरचा सीन असेल. पण काय काय करावं लागतं? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूरची जागा आपल्याला मिळत नाही हे त्यांना सांगितलं, बंडाळे होईल म्हणून त्यांना सांगितलं एक काम करा तुम्हीच दुसऱ्या पक्षात जाऊन त्या ठिकाणी अर्थात ज्यांच्याकडे जागा वाटून जाईल त्या अजित पवार गटामध्ये जाऊन सहभागी व्हा आणि जागा लढवा, ताकदीनं त्या ठिकाणी काम करू. बदलाव लागला पक्ष, म्हणजे 5 वर्षात आढळराव पाटलांना 2 पक्ष बदलाव लागला, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांसोबत बाहेर पडले त्यांच्यापासून आणि शिंदे साहेबांसोबत गेले आणि स्वतंत्र शिवसेना आणि मग जे काही झालं तुम्हाला माहितीच आहे, तिथून आता बाहेर पडतायत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकडे मंचर चाकण वगैरे तिकडे एखाद्या मंगल कार्यालयात जाहीर मेळावा घेऊन सभा घेऊन राज्याचे सन्माननीय डॅशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करणार. पण आढळराव पाटलांसारखा धाड दिप्पाड माणूस, मतदारसंघाची ओळख असणारा आणि मतदारसंघामध्ये फिरणारा, परंतु लोकांनी त्यांना त्या लोकसभेला नाकारलं होतं, असा माणूस ज्यावेळेस फक्त उमेदवारीसाठी पक्ष बदलतो, अर्थात आढळराव पाटलांची ही पहिली हार आहे. आढळराव पाटलांना माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा शिंदे गटांनी जागा मिळून तर दिलीच नाही, परंतु त्यांना दुसऱ्या पक्षात पाठवून दिलं ही आढळराव पाटलांची दुसरी हार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या आढळराव पाटलांनी शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी जे काही पक्षांतर पक्षवाद झाला ते पक्ष नाव आणि चिन्ह ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेल्यावर आढळराव पाटलांनी शिवसेना ह्या धनुष्यबाणासाठी शिंदे गटात प्रवेश केला, त्या आढळराव पाटलांना आता घड्याळाचा प्रचार करावा लागेल आणि घड्याळावर मत मागावी लागतील. ही आढळराव पाटलांची दुसरी नव्हे तर तिसरी हार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे 3 शाब्दिक पराभव आढळराव पाटलांना जिवारी लागू शकतात हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त मला एवढंच म्हणायचंय, स्वाभिमानाने विचाराने आपल्या नेत्यावर जर सर्वोच्च प्रेम ठेवलं आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात तुम्हाला काही